ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण दुष्काळ या विषयावरती बोलत होतो आणि साखर कारखाने खूप आहेत तरी बेरोजगारीचं प्रमाण खूप आहे आणि ते पाण्यावरती अवलंबून असलेले सगळे कारखाने आहेत हे प्रमाण सातत्याने वाढतं आहे अजूनही काही कारखाने मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत हे मुद्दे निवडणुकीचे आहेत का खऱ्या अर्थाने नाही नाही असं आहे की दोन्ही मुद्दे निवडणुकीत नाहीत असं म्हणता येणार नाही प्रश्न असा आहे की पा साखर कारखाने जरी असले तरीसुद्धा आम्ही म्हणालो तसं की ज्या ठिकाणी ड्राय भाग आहे त्या ड्राय भागामध्ये पाऊस पडला नाही तर दुष्काळच या ठिकाणी उजनी धरणात मागच्या वर्षी पाणी नव्हतं आलं तर पाणी आण नसल्यामुळं जी बागायती क्षेत्र होतं किंवा उसाचं क्षेत्र होतं तिथं झालं नाही ना तिथं पण वर्षी आम्हाला कारखाने ह्या वर्षी कारखाने कमी प्रमाणात चालले त्यामुळे पाऊस पडणं आवश्यकच आहे दुसऱ्या भागाला मदत व्हायची असेल तर पाणी धरणामध्ये असणं आवश्यकच आहे प्रचारातला आणखी एक मुद्दा जो आहे तो आहे इथल्या रेल्वे मार्गाचा त्याचं सर्वेक्षण इंग्रजांच्या काळापासून झालं आणि अजूनही ते पूर्ण झालेलं नाही तर आता जेव्हा तुम्ही प्रचारात फिरता आहात किंवा लोक निर्णय घेतील पण त्यानंतर या मुद्द्याचा किती पाठपुरावा करावा लागेल अजून असं दिसतं आहे आणि या मुद्द्यावरती कार्यकर्त्यांची नाराजी आहे का नाही असं आहे की रेल्वे मार्ग पंढरपूर लोणन मार्ग व्हावा अशा प्रकारची मागणीही अनेक वर्षापासूनची आहे रणजित सिंह मोहिते हे राज्यसभेवरती सदस्य असताना त्यांनी त्यावेळेस ममता बॅनर्जी त्या प रेल्वेमंत्री होत्या त्यावेळेस त्यांनी मागणी केली होती त्यावर त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही त्याचा सर्वे करण्याचं काम साकृ सुरू करू सुदैवानं असं आहे की ह्या मा रेल्वे मार्गावरच्या जमिनी संपादन केलेल्या आहेत म्हणजे पूर्वी लहान घेतली असेल कदाचित आता जास्ती लागतील पण संपादन केलेले आहे त्याच्या काळ पाटफरावा करावा लागेल प्रचारातला जसा मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणजे तो पाण्याचा असेल किंवा रेल्वेचा असेल तशीच प्रचाराची भाषा हे गेल्या काही काळातली आपण बघितली तर खूप आक्रमक होत चालली अक्रस्थळेपणाची गोष्ट सातत्य राज्यभर सगळीकडे दिसते याही मतदारसंघात काही ठिकाणी आहे त्याचा किती परिणाम तुमच्या आणि तुमच्या कार्यकर्त्यांच्याही मनोबलावरती होतो नाही त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम व्हायचा काही कारण नाही कारण गेली चाळीस वर्ष सततपणे या महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये माझं सो गेलेलो आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातल्या आणि सातारा जिल्ह्यातल्या ज्या मतदारसंघामध्ये हा माझा आहे त्यातला संपर्क सततपणानं आलेला आहे त्यामुळे त्यांचा माझा स माझा स्वयं त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांनीच माझ्या स्वभावाची पद्धत माहिती असल्यामुळे काही अडचण येणार नाही काय सांगितलं कार्यकर्त्यांना नाही काय सांगायचा विषयच येत नाही कमीच बोलत नाही त्यामुळे सांग सांगायची गरज नाही तर मी याही प्रश्नावरती येणार होतो की तुम्ही मी आता मुलाखत चांगली चालली आहे आपली पण तुम्ही एकूणच कमी बोलता मी असं असे कमी बोलणारे खासदार लोकांना नाही नाही कमी बोला क असं आहे ना आवश्यक असेल तर बोललं पाहिजे आणि आवश्यक असेल तर आपला जवळ मुद्दा मांडायचा तेव्हा आम्ही जो आक्र आक्रमक मांडतोच विधानसभेमध्ये आणखी लोकसभे मंत्रिमंडळात मंत्री असताना माझ्या डिपार्टमेंटची कामं करून घेण्याकरता म्हणून संबंधित मंत्र्यांच्याकडे जाणं किंवा आणखी अकरा बोलणं हे करावं लागतं पण कार्यकर्त्यांना असं सा सांगितलं आहे आवर्जून की आपण या विषयात लक्ष घालायचं नाही किंवा अशा अशा भाषेचा वापर करायचा जा नाही तुमचा तो स्वभाव आहे पण कार्यकर्ता गावात का असतो शेवटी नाही सांगायची आवश्यकता नाही माझा स्वभाव होऊन ते कसं काही करतात करायचं नाही आपण काय कुठल्या गोष्टी प्राधान्याने आत्ता तुम्ही मतदारांसमोर मांडताय एकोणीसशे बहात्तर सालापासून जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं परत पंच तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलं उपमुख्यमंत्री पवारसाहेबांनी मला संधी दिली तिथं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे स्वभाव मला माहिती आहे लोकांचे प्रश्न माहिती आहे आणि केलेल्या कामाचं सांगतो मी काम पवारसाहेबांनी गेली पाच वर्षामध्ये म लोकसभेत सदस्य म्हणून केलेलं काम आणि पवारसाहेबांनी मंत्रिमंडळात मुख्यमंत्री असताना आणि भारत सरकारचे मंत्री असताना केलेलं काम आणि मी गेली तीस वर्ष जी कामं केली सोलापूर जिल्ह्यामध्ये ते सांग ते पुष्कळ मोठं आहे हे सांग सांगते ते सांगतो आम्ही कुठल्या गोष्टीकडे अजूनही लक्ष द्यायला हवं असं तुम्हाला वाटतं की जो प्रचाराचा मुद्दा पुढच्या काळात ठरू शकतो नाही शेवटी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की महा आपल्या सोलापूर हे आमच्याकडचाच नव्हे या मतदारसंघात नव्हे पण महाराष्ट्रामधलाच पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे नाही पाणी पाणी तर खूप मोठा या मतदारसंघात आहेच पाणी सोडून अजून असे कुठले मुद्दे आहेत की ज्या मतदारसंघात आवश्यक आहेत त्याच्यावरती लक्ष देणं आवश्यक आहे औद्योगिक सांगितलं औद्योगिक वसाहती निर्माण करणं आवश्यक आहे रेल्वे मार्ग जो आहे आपला पंढरपूरतील लोणं ते होणं आवश्यक आहे जेणेकरून विकासाला गती येईल असं करणं आवश्यक आहे या सगळ्या मुद्द्यांच्या बरोबर आणखी एक प्रश्न जो सातत्याने कार्यकर्त्यांच्या मनात आहे आणि तो प्रचारात वेगवेगळ्या गावात जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा असं लक्षात येतं की तुम्हाला लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे जिल्ह्यातलं राजकारणाचं समीकरण बदलणार आहे तुम्हाला काय वाटतं नेमकं नाही समीकरण कसं आहे की आता तुम्ही कुठल्याही गोष्टीने विचारलं मला सांगता येणार नाही परंतु पार्टीच्या अंतर्गत जर म्हटलं आणि पार्टीच्या बाहेर जरी म्हटलं तरी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी शेतकरी कामगोर हा असलेला प्रमुख भाग आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे ऐंशी सालापासून सतत म्हणाला राजकारणामध्ये सत्तेवरती मी होतो मला सांगितलं मी आपल्याला त्यावर कुठं प्रश्न निर्माण करीत झाले नाही त्यामुळे पुढं व्हायचं काय कारण नाही लोकसभेच्या दृष्टीने लोकसभेच्या सुद्धा आणि पुढे विधानसभा येणार म्हणजे तुम्ही तुम्ही लोक लोकसभेसाठी गेलात तर खाली विधानसभेचं काय असा जो कार्यकर्त्यांच्या मनात एक प्रश्न आहे त्याचं काय नाही नाही कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न काय आहे मला सांगता येणार नाही परंतु मागे म्हणाल तसं मी की गेली तीस चाळीस वर्ष मी विशेषतः तीस वर्ष ऐंशी सालापासून सतत म्हणाल मंत्रि मंत्रिमंडळात मंत्री मी होतो त्यावेळेस कधी प्रश्न निर्माण झाले नाही तर हे फोटो व्हायचं काय कारण नाही प्रताप प्रतापसिंह मोहिते पाटील तुमच्यासमोर उभे आहेत एक जसं सदाभूक होत उभे तसेच तेही आहेत त्याचा परिणाम नेमका काय होतो नाही नाही असं आहे की कोण काय होणार मला माहीत नाही पण माझा माझे मला माहिती की माझा कार्यकर्ता माझे सहकारी माझे नेते हे मला मदत करत आहेत त्यामुळे काय अडचण नाही कुठल्या त्यांच्या उमेदवारीचा किती मित्र पक्ष सुद्धा आहे काँग्रेस पक्ष पण आहे शेतकरी काँग्रेस पक्ष आहे साहेबांचा आर के आहे हे सगळी मदत मला करता इतर संघटना पण आहेत पण त्यांच्या उमेदवारीचा किती त्रास होऊ शकतो मी काय काय परिणाम होऊ शकतो त्रास अशा अर्थाने नाही पण प्रतापसिंह मोहिते पाटील रिंगणात आहेत याचा परिणाम काय होऊ शकतो नाही मी माझा विचार केलेला आहे मी उभारण मी काय करायचं आहे माझे कार्यकर्ते काय करतात विचार केला आहे आता कोण उभा राहायचा मी त्याचं फारसं लक्ष दिलेलं नाही मी या विषयावर नंतर बोलणार आहात नाही नेते तर बोलायसुद्धा काही गरज नाही दखल घ्यायची नाही असं ठरवलं तुम्ही दखल पण नाही मी माझं काम परतच माझा स्वभाव असा आहे की माझं मी काम करत बसायचं आहे कोणी काय म्हणतं कोणी अडचण करतं का नाही करतं याचा विचार मी करत नाही केला नाही आणि मग विरोधक इतर जे आहेत यांच्याबद्दल तुम्ही बोलणार नाहीत पण इतर जे विरोधक आहेत त्या कोणावरच बोलत नाही मी मला विचारलं होतं ते किती तुमचे प्रति कोणाबरोबर तुमची लढत आहे तर मी चोवीसपैकी पैकी तेवीस लोकांच्या बरोबर सांगितलं चोवीस हा मी आहे कशा अर्थाने नाही नाही मला काही पत्रकारांनी विचारलं आपल्या तुमच्या चॅनलने पण विचारलं होतं की कोणावर स्पर्धा आहे कोणावर तुमची निवडणूक आहे तुम्ही तसंच कोणाबरोबर आहे तर माझ्या सगळ्याबरोबरच आहे या शर्यतीत किंवा या स्पर्धेत सर्वात जास्त फायद्याची गोष्ट तुम्हाला कुठलीही ठरेल असं वाटतं तुमच्या बाजून फायद्याच ठरेल असं वाटतं ते सन्मान्य साहेबांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आमच्या शेतकरी कामप्रभा श्री गणपत देशमुख साहेब आहेत आर पी आय गवडे साहेब आहेत त्यांच्या सगळ्या संघटनेचा आणि नेतृत्वाचा मला फायदा होईल आणि तुम्ही केलेल्या कुठल्या कामाचा जास्त फायदा होईल ग्रामीण भागामध्ये ग्रामीण विकास खात्याचा मंत्री मी असताना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीनं अधिक अधिकार देणं का अधिक पैसा त्याच्याकडे उपलब्ध करून देणंही काम केले नाही बारावी पैसे पन्नास टक्के मी ग्रामपंचायतात दिले पन्नास टक्केमध्ये पंचवीस टक्के जिल्हा परिषद पंचवीस टक्के पंचायत मी दिलं पूर्वी सगळे जिल्हा परिषद जात होते ते पं पैसे आम्ही दिले आणि ग्रामीण भागामधल्या गावातली जी आवश्यकता असलेली कामं आहेत ती कुठली दुरुस्ती असेल स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल रस्ते असतील पाण्याची व्यवस्था असेल पाणी पिण्याची व्यवस्था असेल हे सगळी करण्याकरता ते पैसाचा उपयोग करायला सांगितलेला आहे आता पंचवीस पंधरा नवीन प्रकारचे हेड काढलं ग्रामीण भागामध्ये काँ रस्ते कॉन्क्रीट करावेत अशा प्रकारची पैसे आपण त्यांच्याकडे उपलब्ध करून दिलेले आहेत तीर्थक्षेत्र विकासारखे आहेत मग हाजी मलंगला दिलेले आहेत पैसे परत आमच्या तिक बाळूमावांचं देवस्थान दिलेलं आहे कटपट्टण कोडवले आहेत बिरोबा देवस्थान आहेत त्याला दिलेले आहेत सगळ्या समाजातल्या लोकांना जवळपास सहाशेपेक्षा अधिक देवस्थाना पैसे मी दिलेले आहेत सरकारकडून दिलेले आहेत त्याचा फायदा निश्चित होईल का जेणेकरून ग्रामीण भागामधला कुठलाही माणूस धार्मिक ठिकाणी जाईल त्याची व्यवस्था व्हावी अशा प्रकारची कल्पना होती म्हणून त्याप्रमाणे केलं आरणचं पण केलं आरणला पण दिलेत पैसे आणि विशेष आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यटन विभाग पण माझ्याकडे होता त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शिल्पसृष्टी आकडून केली त्याचबरोबर मी अहिल्या देवींची पण तिथं त्यात दोन कोटी रुपये देऊन तिची पण शिल्पसृष्टी उभा उभं केली आहे अण्णामोर साठ्यांची पण शिल्पसृष्टी उभा केली आहे सावित्रीबाई देवींची पण शिल्पसृष्टी उभा केली आहे की जेणेकरून महाराष्ट्रातल्या तरुण माणसांच्याकडं समोर की ह्या मोथोर माणसांचं त्यांचं जीवनचरित्र हे असावं आणि त्यांनी पाहावं आणि तसं त्यांनी स्वतःचं आकलन करावं आणखीन आपण पुढच्या काळामध्ये काय करायचं आहे याचा विचार करावा हे इथूनही केलेलं आहे त्याचा फायदा निश्चित मला होईल मोहिते पाटलांची या गप्पा आपण अशा चालू ठेवणार आहोत आत्ता घेऊ एक छोटासा ब्रेक कार्यकर्त्यांची इच्छा बाहेर पडलं पाहिजे असं का नाही हो। होत नाही नाही असं होत नाही असं नाही की जायचं असेल तर बोलत जाईन तिकडं